आजच्या दिवशी तरी करू नका. जसं मी सांगितलं ना की हा बालिशपणा होतो, ह्याच्यात मरण कार्यकर्त्यांचं होतं. कार्यकर्ते बिचारे दिवस रात्र मेहनत करत असतात, 24 तास जर आपण त्यांना राजकारणात खेचत राहिलं, नागरिकांना खेचत राहिलं, तर आपण हे सर्व कोणासाठी करतोय? आज तरी 2 वर्षानंतर कोविडचा काळ होता, आपण सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, लोकांची काळजी घेतली. आज कोविडचा काळ थोडा मागे पडल्यानंतर आनंदात हा सण आहे तो साजरा करू दे. हा आपल्या हक्काचा सण आहे. आपण बघतात तरुण असतील, इतर लोक जे वर्षानुवर्ष साजरे करतात हे पण सगळे ह्या सणात पुढे येतात. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, पुरुष असतील, सगळे आनंद घेतात, तो आनंद घेऊ द्या. गेल्या 1.5 महिन्यात आदित्यजी नाही, मला आनंद होतोय कारण अजूनही मी पुढच्या वर्षीचं पण त्यांना आमंत्रण देतो. कारण आम्ही जे वर्लीत करत आहोत, वर्ली A+ होत आहे, वर्ली सगळ्यांना आवडायला लागलेली आहे, तरी देखील आम्ही सर्वत्र जे काम केलेलं आहे ते लोक बघत आहेत. असं मी सांगितलं ना की हा बालिशपण आहे आणि हे चॅलेंज वगैरे ठीक आहे, हे राजकारण चालू असतं, निवडणूक येतं तेव्हा आपण करू, पण अशा सणावारी करणं हे मला वाटतं सगळ्याच थोडं हास्य करणं हे झालेलं. नाही, हे प्यार की दही हंडी भी हो सकती है, निष्ठा की भी हो सकती है, लेकिन आज मैं यही कहूंगा कि हमारा जो फेस्टिवल है उसका आनंद लीजिए. आदित्यजी, गेल्या 1.5 महिन्यात ज्या काही घडामोडी घडल्या, आज दहीहंडी निमित्तानं सगळीकडे तुम्ही जात आहात. विशेष आहे की सगळ्यात शेवटचा स्टॉप ठाणे आहे, ठाण्यात पहिल्यांदा या सगळ्या घडामोडी. आता काय असतं की ठाण्यात बिचारे साहेबांनी मला बोलवलेलं होतं, आधी अनेक वेगळ्या लोकांकडून आमंत्रण यायची, थोडी त्यांचं मन परिवर्तन झालंय, काही दडपण असतील म्हणून ठीक आहे, तर त्यांचं त्यांना आनंदच राहावं, पण आज विचार साहेबांनी आवर्जून आमंत्रण केलं आणि चाललं. दिन रात नींद में भी उनको हमारी याद आती है, हमारे सिवा उनके दिन चलता नहीं है, ना उनकी राजनीति चलती है, तो उनको मेरी शुभकामनाएं. लेकिन यही कहूंगा मैं कि आज कोई भी मच्योर आदमी राजनीति पे नहीं बात करेगा, आज लोगों को आनंद लेने दीजिए. काफी दिनों बाद हम ऐसे देख रहे हैं कि इतनी बड़ी भीड़, इतना बड़ा उत्साह और जोश दिख रहा है. कोविड का काल पूरे देश के लिए, पूरी दुनिया के लिए एक डरावना काल था, उससे हम बाहर निकल चुके हैं. अभी आ रहे हैं जो भी बूस्टर डोज ले रहे हैं या हम जो कोई प्रिकॉशन ले रहे हैं, लेकिन सिर्फ इसका आनंद लीजिए, इसमें राजनीति ना लाए तो अच्छा होगा, मैच्योर होगा. हमने हर बार वर्ली में शिवसेना की शानदार दहीहंडी देखी, लेकिन इस बार बीजेपी वहां पर दहीहंडी करे. अगले साल भी मैं उनको निमंत्रित करता हूं, क्योंकि वर्ली जो आगे बढ़ रहा है वो भी आके देखे. थोड़ी उस पर जानकारी आने दीजिए, फिर मैं बात करूँ.